जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते 12वी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जेईई एमएसटी सीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू. नीट जेईई एमएसटी सीईटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू. आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर. आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा. विजयराज शिंदेवर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी. बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुखपदी केली नियुक्ती. काल 9 जूनला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला जवळपास 1 वर्ष बाकी असले तरी भारतीय जनता पार्टी आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार असताना व शिंदे गटाच्या 13 खासदारांनी केंद्रातील भाजपा सरकारला पाठिंबा दिलेला असतानाही भाजपाने शिंदे गटातील खासदारांच्या जागांवरही निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्याने शिंदे गटातील खासदारांची धाकधूक नक्कीच वाढली असणार यात शंका ती नाही. बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार असून याच मतदारसंघासाठी भाजपाने त्यांचे विरोधक असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांची नियुक्ती करून खासदार जाधव यांच्या चिंतेत पुन्हा भर घातल्याचेच दिसत आहे. तथापि खासदार जाधव हेही मुरलेले राजकारणी असून येणाऱ्या काळात ते या घडामोडींना कसे सामोरे जातात हे पाहणेही आता महत्वाचे ठरणार आहे.